येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मात्र महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस आपली हजेरी लावणार आहे, कारण की गेल्या 2 दिवसापासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये पालघर, सातारा, ठाणे, रायगड आणि पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, कारण की उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडिसा किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर राज्यात पाऊस पडत असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यामध्येच आज लातूर, नाशिक, नांदेड, परभणी, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर 22 ते 24 जुलै दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। तसंच मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस मेघगर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।